नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश कृषी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की मेगाशूटच्या लागवडीबद्दल संपूर्ण माहिती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेगाशूटमधील कीड नियंत्रण कसे करावे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मध्ये सर्वसाधारणपणे खोडमाशी व खोड किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसानंतर हमलाची फवारणी घ्यायची आहे हमलामध्ये क्लोरोफायरिपास पन्नास टक्के आणि सायफर पाच टक्के आढळते हमला हे सर्व किडींवर नियंत्रण करण्यास मदत करते तसेच हमला आपण हमलासोबत होशी किंवा झेब्रेरिक ऍसिड हे सुद्धा वापरू शकता झेब्रेलिक ॲसिड वापरल्यामुळे आपल्या झाडाच्या वाढीस मदत करते आणि चांगले उत्पादन घेण्यास मदत करते आणि तसेच यासोबत आपण वॉटर सोलोबर फर्टिलायझर सुद्धा वापरू शकता जसे की एकोणीस 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 तर आपण जाणून घेऊया प्रमाण किती वापरावे ते हमला कीटकनाशक हे तीस ते चाळीस एम एल प्रतिपंपाला वापरावे आणि होशी किंवा झेब्रेलिक ॲसिड पन्नास एम एल प्रतिपंपाला वापरावे आणि तसेच वॉटर सोलोबर फर्टिलायझर सत्तर ते ऐंशी ग्राम प्रतिपंपाला वापरावे तर आपण जाणून घेऊया दुसऱ्या माहिती दुसरी फवारणी ही लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी विमा मॅक्टिन बेन्झॉइंट किंवा कोराजन एम्प्लिगो डेलिकेट या प्रकारच्या कीटकनाशक आपण वापरू शकता तसेच यासोबत सुद्धा आपण मायक्रोन्यूट्रिएंट पी जी आर आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सुद्धा वापरू शकता तर आपण पाहूया दुसऱ्या फवारणीचे प्रमाण किती वापरावे ते विमा मॅक्टिन बोनझाईटचे प्रमाण पंधरा ते वीस ग्राम प्रतिपंपाला वापरावे तसेच अधिक जर किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास तिसरी फवारणीसुद्धा घ्यायची आहे तिसऱ्या फवारणीमध्ये आपण कोराजेन ॲम्प्लिगो वापरू शकता तर अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमधील दिलेल्या वर संपर्क साधावा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जय जवान जय किसान तर